कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। पिंपळगाव पिसा येथे जबरदस्तीने व बेकायदेशीर शेतीवर कब्जा, तर पाहूया याबद्दलचं सविस्तर वृत्त। पिंपळगाव पिसा येथे दत्तात्रय गुलाबराव पवार यांच्या गट नंबर 33 मध्ये बेकायदेशीरपणे व दमदाटी करून शेतकी अधिकार मते यांनी गट नंबर 33 मध्ये कब्जा केला असून त्या गटामध्ये बाहेरील मजुराकडून खड्डे खोदण्याचे काम जवळपास 20 ते 25 दिवसापासून चालू केलं होतं। गट नंबर 33 मध्ये जवळपास 2 एकर जमीन निघत आहे, त्यामध्ये दत्तात्रय गुलाब पवार यांना 4 भावंडे आहेत, एक कोंडीराम पवार, दुसरा रामदास पवार, तर तिसरा गुलाबराव पवार। शेतकी अधिकारी मते यांनी दत्तात्रय पवार यांना म्हटले की तुम्ही भूमिलेख ऑफिस मध्ये जाऊन पत्र आणा, नाहीतर तुमच्यावर केस करेल व तुम्हाला सर्वांना तुरुंगात पाठवील, मग पहा तुम्हाला काय करायचं। त्यामुळे पवार कुटुंबियांनी त्यांच्या दमदाटीमुळे त्यांना घाबरून ते सर्वजण गप्प बसले व मते त्यांचा फायदा घेऊन त्या गट नंबर 33 मध्ये खड्डे खोदण्याचे काम बाहेरील लोकांना दिले आहे। पवार कुटुंबियांनी सरकारी मोजणी आणून जमीन दिशा ठरवून घेऊन ज्यांच्या त्यांच्या नावाने करून घ्यायला लावली, मते हे अडथळा आणत आहे। तरी पवार कुटुंबियांनी म्हटले आहे की आम्हाला सरकारकडून योग्य तो न्याय मिळावा, ही सरकारला कळकळीची नम्र विनंती आहे। ही जमीन तुमची का? हो आमची। याच्यात खड्डे खांदू राहिले ते? खड्डे खांदले पण आम्ही हरकत घेतली होती, पण ते मती ते डगरम चित्तीमध्ये इथं तुमचं तिकडे निघे पण इकडे निघणार नाही, कारण रोडच्या मधून आमची या बाजूला जमीन निघते। पण ऑलरेडी तुमचं नाव उतारा निघत असते ना? हो उतारा आहे आणि क्षेत्र पण इकडचे। क्षेत्र किती एकर आहे? 2 एकर आहे। किती जण येते 2 एकर मध्ये? चौघांचे नाव काय? चौघाच्या नाव अर्धा अर्धा करते। त्यांचे नाव? कोंडीराम गुलाब पवार, रोहिदास गुलाब पवार आणि रामदास आणि दत्त। आता यांचे हे काम काय करतात? हातमजुरी काम। त्यांचं नाव काय? रामदास गुलाब पवार। दुसरे? कोंडीराम गुलाब पवार। ते काय करतात? ते नाशिकला। नाशिकला ते? ते काय कामाला? रिटायर झाले। आणि दुसरे? त्यांच्या हातात काही शेती अधिकारी ते त्यांनी ते ज्यांना दाखवून दिलं की एवढी एवढी जमीन तुमची घ्या थोडीशी, बाकीचे झाड लागतो। मग तुम्ही काय बोलले नाही का त्यांना? त्यांना सांगितलं पण ते बळजबरीने म्हणतात नाही नाही इथे खड्डे खाणार का। म्हणजे बळजबरीने केलं का? धमकी वगैरे दिल्या का तुम्हाला? धमकी दिलं म्हणजे केस बीस होईल तुमच्यावर, इकडे जमीन निघत नाही, खाली तिकडे निघेल वाड्याच्या बाजूला तिकडे बघा म्हणजे इकडेच कसं काय जमीन निघेल तुमची, त्यांना नकाशी तिकडे सगळं दाखवलेलं आहे। हा म्हणजे ऑलरेडी हे तुमची जमीन नाव तरी ते दमख्या देऊन तुम्हाला केस करीन बो अमुक करीन असं बोलतोय, बरोबर ना? तुम्हाला मुलं किती मामा? मला मुलगा एकच आहे। काय काम करतात? हातमजुरीचा। ओके, असे पवार कुटुंबियांनी यावेळेस म्हटले। प्रतिनिधी निलेश विटेकर, कॉमन न्यूज मराठी, श्रीगोंदा।